अध्यक्ष महोदय ते वाचून दाखवतो दाखवतो वाचून दाखवतो अध्यक्ष महोदय नाना वाचून दाखवतो ओ तुमचं ऐकलं आम्ही बसा 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 मी तुम्हाला या संदर्भात ऐका नाना माझा ऐकून घ्या पहिली माझा ऐकून घ्या या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांचा रिप्लाय संपल्यानंतर वाचून दाखवीन चला अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता आणि विरोधी पक्ष अनिल देशमुख मनीषा चौधरी सगळ्यांनीच म्हणजे प्रणिती शिंदे कैलास पाटील आशुतोष काळे आशिष शेलार संजय जगताप संजय गायकवाड रोहित पवार संजय केळकर सगळं वाचू का ना कोरोटे वैभव नाईक लवे भारतीताई लवेकर सुनील भुसारा विक्रमसिंग सावंत सुनील प्रभू अशोक पवार प्रताप अडसण पी एन पाटील प्रकाश फुंडक अमित जनक विश्वजित कदम विजय वडेट्टीवार राजेश टोपे बच्चू कडू सुरेश वरपुडकर आशिष आशिष शेलार श्रीमती वर्षा गायकवाडताई मंगेश कुडाळकर संजय केळकर अमीन पटेल रईस शेख दिशान सिद्दीकी यामिनी जाधव सुनील टिंगरे नितेश राणे दिलीप लांडे अबू अजमी मंदाताई म्हात्रे कालिदास कोळंबकर कॅप्टन सलवी सेलवान आणि इतर सर्व सगळ्यांची नावं काही लोकांची राहून गेली असतील पण सर्वांनी अतिशय विस्तृतपणे 293 चर्चा केली आणि यामध्ये अनेक विषय घेतले अध्यक्ष महोदय युवक महिला गरीब अन्नदाता आपला म्हणजे शेतकरी या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना आपण राबवतोय हे नुकत्याच अर्थसंकल्पात देखील आपण त्याच्या घोषणा केल्या शाश्वत पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक विकास साधण्याचं राज्याचं धोरण आहे पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणावर आपण अध्यक्ष महोदय यामध्ये मोठी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक आहे आणि ज्या पायाभूत सुविधा ज्या राज्याच्या ज्या शहराच्या जास्त मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू असतात त्या राज्याची भरभराट आणि प्रगती वेगाने होत असते आणि त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्याकरता त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना आपण आखल्या आहेत त्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना 850,000 नवीन सौर कृषी नाना 850,000 नवीन सौर कृषी पंप योजना जलयुक्त शिवार योजना टप्पा 2 5,700 गावांकरिता 159,886 कामांना मंजुरी आपण दिलेली आहे वर्सोव वांद्रे सागरे सेतूचा विस्तार पालघर पर्यंत विरार ते पालघर आणि पुढे आपण पूर्ण जिल्हा कव्हर करतोय कल्याण मुरबाड पुणे नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचं देखील आपण भूसंपादन सुरू करतोय छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाच्या विस्तारीकरता भूसंपादनासाठी देखील आपण निधीची तरतूद केली आहे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास करण्याच्या 450 कोटी रुपये आपण अर्थसंकल्पात ठेवलेत आणि यामध्ये जवळपास अमृत 2 मध्ये 145 शहरामधले नाना 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर केले मला काय केलं काय केलं सुमारे 37,000 अंगणवाडी सेविकांना आपल्या केंद्रांना सौर ऊर्जा संच आपण देतोय मुख्यमंत्री महिला डिटेलमध्ये मी नंतर येतो मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 1,00,000 महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला दिव्यांग व्यक्तींना स्वतःच्या हक्काचं घर नवीन घरकुल योजना 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ आपण देतोय महाराष्ट्र ड्रोन मिशनसाठी 5 वर्षासाठी 238 कोटी रुपयांचा आपण तरतूद केली आहे आणि हे सगळी जी आहे यामध्ये आपण अर्थसंकल्पात मी डिटेलमध्ये त्यात जात नाही परंतु हे सगळं राज्य सरकार म्हणून आपण गेले 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेत आणि तुम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे
जिकडे विरोधाला विरोध ठीक आहे, जिथे काय चुकत असेल तिथे तुम्ही नक्की हे केलं पाहिजे, पण पण एकच सांगतो, विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या 293 प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मी वाचला. तुम्ही चहा पानावर बहिष्कार टाकला होता तोही प्रस्ताव वाचला, गेल्या वेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव होता तोही वाचला, आणि यामध्ये नाही एकच असतं, ते स्क्रिप्ट एकच असते, एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट, सगळं एकच, आणि आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत. त्यामुळे तीच ती स्क्रिप्ट तुमची, आणि म्हणून खरं म्हणजे गेल्या प्रामाणिकपणे नाना तुम्ही कबूल करा की खाजगीमध्ये तुम्ही माझ्याशी बोलता तेव्हा कबूल करता बाबा हे निर्णय घेतले ते निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतलेले आहेत, जे आहे ते घेतलेत, पैसे दिलेत, आणि त्यामुळे तुम्हाला खरं म्हणजे कुठेही बोट दाखवायला जागा आम्ही सरकार देत नाही, आणि खरं म्हणजे चांगली टीका आपण केली पाहिजे, आणि खरं म्हणजे मुद्द्यावर टीका केली पाहिजे, सरकार चुकत असेल तिथे नक्की टीका करा, परंतु मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप यायचं करायचे, मुद्दा सोडून मुद्द्यावर यायचं, हे सगळं जे आहे हे कुठं म्हणजे बाहेर पण आपलं चालू असतं, आतही चालू असतं, थैथयाट करायचा, पक्ष चोरला चोरला म्हणून, चिन्ह चोरलं चोरलं म्हणून, सगळंच रोज सुरू आहे हे काय. आणि त्यामुळे अशी जी काही नवी राजकीय संस्कृती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उदयाला येते, अध्यक्ष महोदय हे काय बरोबर नाही, आणि खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे. विचारच विकले, भूमिका विकली, आयडियोलॉजी विकली, सगळं झालं, सत्तेसाठी सगळं केलं, परंतु मग सरकार जे चांगलं काम करतंय त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला. तुम्ही नाना वैयक्तिक घेऊ नका, इशारा काफी आहे. आणि म्हणून सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं ही काय कुठली भूमिका आहे. अरे मर्दासारखं बोला ना, आणि जाहीरपणे बोला, जे देतोय ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो, त्याचा नंतर सांगतो, त्याची चौकशी चालू आहे. कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे, त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे शिवसेनेच्या खात्यातले. शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे, ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर ते मी नाही बोललोय, कोणीतरी म्हटलेलं आहे. त्यामुळे माझा हा माझा मुद्दा नाही आहे. त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे. शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष, विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून, मी त्यांचं भाषण ऐकतो नाही, ते आलो मुख्यमंत्री म्हणून, त्यांचं भाषण ऐकायला नाही नाही ऐका ऐका, त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो. बाबा विरोधी पक्षात नेता आपला एक सन्मानाचा, आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन आपली चाक आहेत, येतात त्यांना ठीक आहे. आणि त्यामुळे 12 महिने आपलं राजकीय धुळवड या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय केविलवाना आहे. नाना या सभागृहामध्ये मृणाल गुरे, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, नारायण आ या या, या। देवे तुमचं भाषण ऐकायला मी आलो होतो बरोबर, आणि विजयराव तुमचं भाषण सुरू होतं मी आलो लगेच धावत, मी म्हटलं कुठे गेले जोर जोरात भाषण करून, आले बरं झालं. नारायण राणे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित दादा असतील, यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे, आणि त्याची देखील एक डेकोरम पाळला त्यांनी पण, सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं, सगळ्याच गोष्टी आपल्या समोर आहेत, अभ्यासपूर्ण भाषणही झाली,
परंतु आज खरं म्हणजे थोडंसं विरोधी पक्षा नेत्यांनी तुमची टीम म्हणजे तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, राज्यातल्या जनतेचा सा भ्रमनिरास केला. खरं म्हणजे काहीतरी इथे सभागृहामध्ये बाबा शेतकऱ्यांच्या बद्दल, राज्यातल्या प्रश्नांच्या बद्दल, अडचणींच्या बद्दल खरं जे असेल ते मांडण्याची आवश्यकता होती, परंतु फक्त टीका करायची, हे झालं ते झालं अमकं झालं तमकं झालं हे ठीक आहे, तरीसुद्धा यामध्ये आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेस देखील तुमचा अर्थसंकल्प सुरूच होता, आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजयभाऊ आपण लक्षात घ्या, या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही, आणि तुम्ही चांगल्यात चांगलं